चला तर मंडळी, आज मी माझं महिनाभराचं काम एकदाच करून ठेवणार आहे. स्वयंपाकाला काय बनवायचं सुचलं नाही की अजिबात टेन्शन राहणार नाही. एक वाटी शेंगदाणे घेतले, मंद आचेवर सतत हलवत साल तडकेपर्यंत भाजायचे. नंतर पाव चमचा तेल आणि 30 ते 35 लसूण पाकळ्या घालायच्या. आज आपण इथे लसणाची चटणी बनवतो. अर्धा ते 1 मिनिट लसूण शेंगदाण्यांसोबत भाजून घ्यायचा. याने लसणाचा उग्रवास कमी होतो, चटणी जास्त दिवस टिकते आणि लसणाचा स्वाद सुद्धा खूप छान येतो. त्यानंतर अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलं, तांबूस होईपर्यंत परतायचं. त्यानंतर 2 चमचे तीळ मिनिटभर परतून घ्यायचे. सर्व साहित्य मंद आचेवर भाजून घ्यायचं. यामुळे चटणी जास्त दिवस टिकते आणि चवीला खमंग देखील लागते. गॅस बंद करायचा. नंतर साहित्य गार होऊन द्यायचं, त्यामध्ये लाल तिखट घालायचं. इथे मी 2 प्रकारचे घातले आहेत, तिखटाचं आणि रंगाचं. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. आता मीठ घालून सर्व साहित्य कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सर चालू बंद करत रवाळ लसणाची चटणी वाटून घ्यायची. हवा बंद डब्यात भरून ठेवायची. महिना 2 महिने टिकते, चवीला अप्रतिम लागते. नक्की बनवा. नमस्कार मंडळी, जर तुम्ही दोडक्याची साल फेकून देत असाल तर हा व्हिडिओ एकदा नक्की पहा. आज आपण दोडक्याच्या सालीपासून मस्त झणझणी चटपटीत अशी चटणी बनवणार आहोत, जी तुम्ही एकदा बनवली तर दोडक्याची साल कधीच फेकून देणार नाही. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोडक्याची साल, लसूण, हिरवी मिरची, लाल मिरची, शेंगदाणे, जिरे, कोथिंबीर पाणी न घालता बारीक अशी वाटून घ्यायची. दोडक्याच्या सालीचा कच्चापणा जाण्यासाठी याला आपण एक फोडणी देऊया. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम झाल्यावर जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता घातला. मिक्सरमध्ये छान वाटून घेतलेली चटणी घातली. मीठ आणि लिंबाचा रस घालून 1 मिनिट छान परतून घेतली आहे. तयार आहे इथे आपली दोडक्याच्या सालीची चटणी, एकदा नक्की करून पहा. चपाती, भाजी, भाकरी कशासोबतही एकदम भन्नाट लागते. रेसिपी आवडली तर लाईक आणि फॉलो नक्की करा. आज आपण महिनाभर टिकणारी पुदिन्याची चटणी पाहणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घातलं, मंद आचेवर शेंगदाणे आणि डाळवं थोडंसं परतून घेतलेलं आहे. नंतर बारीक खोबऱ्याचे काप केलेले आहेत, ते सुद्धा थोडेसे भाजून घेतलेले आहेत. लाल सुक्या मिरच्या आणि लसूण तोसुद्धा परतून घेतलेला आहे. कोथिंबीर धुऊन नंतर थोडीशी वाळवून ती परतून घेतली आहे. नंतर पुदिनासुद्धा धुऊन नंतर तो असा थोडासा असा रंग बदलतो, यापर्यंत आपण भाजून घेतलेला आहे. आता मिश्रण सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी खडीसाखर, लिंबाचा रस घालून मिक्सरमध्ये ओबडधोबड असं दळून घेतलं. तयार आहे आप